करमाला तालुक्यातील विविध घडामोडींसह ठिकाणच्या घटनांची माहिती मोबाईल मिळविण्यासाठी युट्यूब चॅनल करमायाची खबर ला सबस्क्राईब करा शेलगाव भाळून येथील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या वर्कशॉप ऑफिस मधून सात लाख दोन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी रुपयांच्या साहित्याची चोरी झाली आहे या प्रकरणी कारखान्याचे सुरक्षा अधिकारी विष्णुदास शिंदे यांनी करमाळा पोलिसात फिर्याद दिली आहे सदर चोरीचा प्रकार सहा सप्टेंबरच्या सायंकाळी सहा ते सात सप्टेंबरच्या सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान घडला आहे अज्ञात इस्माने बनावट च्या वर्कशॉप ऑफिस खोलून आत प्रवेश करून चोरी केली असल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे कर्मा तालुक्यातील भोसे येथील शेतकरी बापू सरोशे यांच्या घरातून पंधरा हजार रुपयांच्या रोख रकमेसह सोने चांदीचे दागिने मिळून एकूण एकोणीस हजार रुपयांचा येवज अज्ञात चोरट्यांनी पळविला आहे सात सप्टेंबर रोजी दुपारी दीड ते सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे सुरोसे हे घराला कुलूप लावून उडदाचे पीक काढण्यासाठी सहकुटुंब शेतात गेलेले असताना चोरट्यांनी भरदिवसाच घरात प्रवेश करून ही चोरी केली आहे करमळा एस टी आगारातून विनावातानुकूलित सिटर कम स्लीपर अर्थातच आसनी शयनयान ही करमाळा मुंबई रात्र आणि बससेवा नऊ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आल्याची माहिती प्रभारी आगार व्यवस्थापक विजयकुमार घोलप यांनी दिली आहे ही बस करमाळा येथून दररोज रात्री सात वाजता सुटणार असून पहाटे पाच वाजता मुंबई येथे पोहोचणार आहे तसेच मुंबईहून ही बस दररोज रात्री पावणे दहा वाजता सुटणार असून करमाळा येथे सकाळी साडेसहा वाजता पोहोचणार आहे या बसचा सिटिंग आणि स्लीपरसाठीचा तिकीट दर सारखाच असून सा सदर बस रिझर्वेशनसाठी देखील उपलब्ध राहणार आहे तरी प्रवाशांनी या बसचा लाभ घ्यावा असे आवाहन विजयकुमार घोलप यांनी केलं आहे महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या वतीने करमाळा पंचायत समिती शिक्षण विभागाचे गट अधिकारी राजाराम भोंग यांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे शैक्षणिक सामाजिक व राष्ट्रीय कार्यात तसेच कोविड नाईन्टीन प्रादुर्भावाच्या हो काळात भोंग यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेत पुरस्कारासाठी निवड झाल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली करमळ्याचे सभापती गहिनीनाथ ननवरे उपसभापती दत्तात्रेय सरडे माजी सभापती शेखर गाडे यांच्या हस्ते भोंग यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला याप्रसंगी आदर्श शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष प्रवीण घाडगे सरचिटणीस बापूराव बर्डे नितीन भटकर शिवाजी देवकर संतोष नवले आदी उपस्थित होते करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खादगाव नंबर दोन या शाळेतील विद्यार्थ्यांनी युको ट्रेनिंग सेंटर स्वीडनद्वारा आयोजित ऑनलाईन आंतरराष्ट्रीय पर्यावरण शाश्वतता स्पर्धेत सहभाग नोंदविला या स्पर्धेसाठी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी पर्यावरणविषयक राबविलेल्या उपक्रमांचे फोटो ऑनलाईन पाठवायचे होते युको ट्रेनिंग सेंटर स्वीडनचे भारतातील समन्वयक प्रदीप देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तर शाळेतील उपक्रमशील शिक्षक बाळासाहेब बोडके यांच्या नियोजनाखाली खदगाव नंबर दोन शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या सहभागाबद्दल विद्यार्थ्यांना इको ट्रेनिंग सेंटर स्वीडनद्वारा सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक संजय गोरवे यांचे विशेष सहकार्य लाभले करमाळा तालुका कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाच्या वतीने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसील प्रशासनास देण्यात आले आहे करमाळा तालुका कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाचे अध्यक्ष प्राध्यापक विलास मार्कड संघटनेचे उपाध्यक्ष प्राध्यापक पोपटराव सरडे संघटनेचे सचिव श्रीकांत जाधव प्राध्यापक लक्ष्मण राग प्राध्यापक बिभीषण मस्कर प्राध्यापक दिलीप थोरवे आदींनी नायब तहसीलदार शांताराम किरवे यांना सदर निवेदन दिले या निवेदनामध्ये राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी सन दोन हजार तीनपासून वाढीव पदावर कार्यरत असलेल्या शिक्षकांना पदमंजुरी व वेतन अनुदान देण्यात यावे सर्व पात्र व अपात्र कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना अनुदान देण्यात यावे आय टी विषय शिक्षकांना वेतन श्रेणीत घेण्यात यावे शासकीय कर्मचाऱ्यांना दहा वीस तीस वर्षाच्या सेवेनंतर मिळणारी आश्वासित प्रगती योजना शिक्षकांनाही लागू करावी अशा मागण्यांचा उल्लेख करण्यात आला आहे करमा तालुक्यातील केम येथे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने अंगणवाडी सेविकांचा विशेष सन्मान करण्यात आला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन शिवसेना महिला आघाडीच्या वर्षाताई चव्हाण यांच्या हस्ते करून या कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली याप्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या आशाताई मोरे रोहिणी नागणे उपस्थित होत्या यावेळी बोलताना चव्हाण यांनी शिक्षण क्षेत्रात अंगणवाडी सेविकांचे कार्य मोलाचे आहे अंगणवाडी सेविकांनी चिमुकल्या मुलांची घेतलेली काळजी व शिक्षणासाठी तयार केलेले वातावरणच शिक्षणाचा पाया ठरते अशा शब्दात अंगणवाडी सेविकांचा गौरव केला